आपणास हो ज्ञाते वक्त रसिक श्रोते हो मी आकांक्षा वर्ग अकरावी आपल्या समोर नका गाव हा विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा हा विषय घेऊन बोलत आहे. विश्व एक घटक आहे. मनुष्यापासूनच विश्वाची निर्मिती झाली. एक मनुष्य एका विश्वाची निर्मिती करण्यास सुसज्ज व प्रबळ आहे. परंतु एका मनुष्यापासून ग्राम समाज शहर राष्ट्र व नंतर एका निराशेच्या आकाशात एक अखंड व उद्दंड आशेचा चंद्र उभा करणाऱ्या विश्वाची परिभाषा निर्माण झाली. मग या विश्वात गरीब श्रीमंत नामवंत दुर्जन सज्जन आणि विविध धर्म हे सर्व समभाव होते. या सर्वांना उन्नत करण्यासाठी प्रयत्न चालू लागले. ग्रामसेवा हीच ईश्वर सेवा. परंतु गाव म्हटलं की व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती. जेवढे गावात सज्जन असतील तेवढे दुर्जनही असतील. जेव्हा ही ग्रामसेवा सुरू झाली तेव्हा असुरांनी या सेवेत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु या असुरांच्या समस्येचे निराकरण म्हणजे सज्जनांची संघटना जी या समस्येचे निराकरण करू शकते आणि जी अत्यावश्यक आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या शरीराची स्वच्छता राखतो त्याप्रमाणे आपलं गावही स्वच्छ व सुंदर असायला हवं. म्हणून राष्ट्रसंत म्हणतात, म्हणूनही स्वच्छ ठेवावे दुकान घर नाल्या मोऱ्या सडका चौफेर. म्हणूनही स्वच्छ ठेवावे दुकान घर नाल्या मोऱ्या सडका चौफेर. मग रामधुनची फेरी सुंदर काढावी आबा वृद्धांनी, जेणेकरून आपले ग्राम स्वर्गाप्रमाणे स्वच्छ व सुंदर होईल आणि सगळ्यांना तिथे राहण्यास आवडेल. घर हे मनुष्य घडवण्याचं एक मुख्य साधन आहे. घराघरात प्रसन्नतेचं समाधानाचं सुखाचं असं संस्कारी वातावरण असेल तरच तिथून मनुष्य घडू शकतो. आज कुठेतरी अपघात झाला तरीही मनुष्य असलेला मदतीचा हात न देता बिचारा अपघातग्रस्ताला मदतीचा हात न देता त्याचे व्हिडिओ घेऊन ते व्हायरल करतात पोस्ट करतात. परंतु त्याला मदतीचा हात देत नाही. तो बिचारा अपघातग्रस्त आपल्या जीवन मरणाच्या काळात अखंड झुंज देत असतो. म्हणून आज असं म्हणता येईल की आज मनुष्य जरी असले तरी त्यात माणुसकी मात्र नाहीच. म्हणजे पाण्याविना सागर अशी आजची स्थिती झाली आहे. आजच्या काळात सर्वत्र अशांतता पसरलेली आहे. जिकडे तिकडे अशांतताच दिसत आहे. आज विज्ञान युगात विज्ञानाच्या परमोच्च संशोधनामुळे विश्व व मनुष्य प्रगतीच्या पथावरून विनाशाकडे वाटचाल करीत आहे. विज्ञानामुळे आज प्रगती होत आहे, परंतु मनुष्यातील माणुसकी नष्ट होण्याच्या मार्गावर नक्कीच चालली आहे. म्हणून आज आपण विज्ञान युगाला कितीही उच्च प्रगती पथावर नेलं आणि ॲटम हायड्रोजन बॉम्बसारखे क्षणात विनाश करणाऱ्या शस्त्रांचा उपयोग करून विजय मिळवण्याचा जरी प्रयत्न केला तरीही आपल्या स्पंदनात शांततेची कुठेतरी कमतरता भासणारच. मग या शांततेमुळे स्वधर्म व स्वराज्य हे धोक्यात येऊ लागले आणि बघता बघता सगळे विश्व लोप पाहू लागले. सगळ्या विश्वाचा विनाश होऊ लागला. मग विश्वकर्त्याला विश्व निर्मात्याला विचार पडला, आता कराव तरी काय. मग त्याच्या हातात ग्रामगीता प्रगटली आणि ग्रामगीता पाहून त्याला अत्यानंद झाला व त्याने आपल्या विश्वाची अवदशा सुधारण्यासाठी प्रथम ग्रामाची निवड केली. माझं गाव सुधारलं तर माझा देश सुधारेल आणि माझा देश सुधारलं तर माझं विश्व नक्कीच सुधारेल असा त्याचा विश्वास झाला. आणि मग त्याने प्रथम गावाची निवड करून त्याने गाव सुधारण्याचा निश्चय घेतला. गाव हा पाया सुंदर गाव नसता प्रलयाची. म्हणून ग्राम सुंदर तर माझा देश सुंदर आणि देश सुंदर तर माझं विश्व सुंदर. आणि गावाची जर अवदशा झाली तर माझ्या विश्वाची अवदशा ही निश्चितच आहे, अटळ आहे. म्हणून गाव सुंदर करा तर आपलं विश्व सुंदर होईल. आणि शांती हे प्रगतीचं एकमात्र आणि सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. म्हणून शांती असेल तिथे सुंदरता असेल, शांती असेल तिथेच प्रगती असेल. म्हणून राष्ट्रसंत म्हणतात, गाव हा विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा. गाव हा विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा. गावाची भांगता अवदशा येईल देशा. धन्यवाद. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास त्याला लाईक शेअर आणि कमेंट्स करा ही विनंती. अँड स्टे सेफ स्टे होम. थँक्यू.